चला आज आपण झटकी पट आमटी बनवूया. आमटी मटकीची डाळीची आमटी, ठीक आहे. आमची सवर्ण बनवणार आहे, चला बघूया. बघ आमची सवर्ण स्वयंपाक करती, आता मटकीचं कालवण करती. बघ आमची बाय, हे बघा सगळे तयारी केली. मी नुसतं शूट करणार आहे, मी काही नाही करणार, नुसतं शूट करणार आहे. कारण की सवर्ण सगळं करते. बघा आता हे तेल टाकतीये, चला बघूया. हे बघा तेल ओतते आमची सवर्ण. बघा छान करते स्वयंपाक. बघा पण आमच्या गरीबा गुरबाचा स्वयंपाक आहे व. हे बघा मटकी जाळ करते म्हणजे गरीबाचा हाय. हे बघा गावाला असंच चालतं बघा, चुलीवर जेवण बनवणं करणं. काही लोकांना नाव ठेवलं येतात, काही लोक गरीबाची मजा नाही उरवत, खूप चांगलं बोलतात खूप लोकांना. हे बघा आता तिने कांदा भाजलाय सवर्णाने, आता काय टाकती? लसूण टाकते. बघा बघा लसूण टाकते आता, चला भाजूया चांगला. बघा मस्त बघ आता आता काय टाकते सर? टमाट टाकते. बघा गरीबा गुरबाचं जेवण आहे, काय चुकत असलं तर सांगत जावा तुमच्या वहिनीला, सवर्णा वहिनीला. सवर्णा वहिनी म्हणते आपण काय नाही करत बाबा, आपण नुसतं शूटिंग करतोय आता येत नाही बरं. कारण की मुंबईला कसं माझ्या हातचं खायचं कटाळ आलाय, मला आता सवर्णच्या हातचं खायचं जेवण. हा आता झालं, अजून मुंबईला पाऊस आहे म्हणून थांबली, नाही तर गेलो असतो मुंबईला. अजून तर शेतीचं काम नाही झालं अजून. हा चाललंय, चला बघा आता आता कढीपत्ता टाकते. बघा गावाला ताजा भंगार कढीपत्ता असतो एकदम. आता बोलायचं तसं आता कुठं मी टाकणार. हे बघा चला बघा आता हे आता काय टाकती, आता हळद टाकती. हे बघा हळद टाकती, आता मीठ टाकती सवर्ण. आता शेंदांचा कुट वय आपण, चला बघूया. बघा चांगलं मस्तपैकी शिजलेलं आहे, चांगलं तेल उतरलेलं आहे. आता काय टाकायचं? आता तिखट टाकायचं, इसूर गावरान तिखट. हे बघा कमी टाकतो कारण की खूप तिखट आहे, गावरान तिखट. काय ग तिखट आहे काय? तिखट आहे म्हणून कमी टाकतो बाबा, कारण कसं आहे घरात पोरं बाळ आहेत खायला, आणि तसं बी गावर आणि तिखट लय तिखट असतं एकदम, आणि आम्ही तिखट खात नाही. हे बघा चला बघूया, चला बघा मस्तपैकी भाजलेलं आहे. मटकी डाळ टाकते बघा का, आता ही मटकी डाळ आहे. आता हे तेल चांगलं भाजून या मसाल्यामध्ये बघून घ्या. आपल्या गरीबा गुरबाची भाजी बघा अशी असते, पण खूप छान असते. आमच्या इथं कसं असतं, थोडं खातो पण चांगलं खातं. आता तुम्ही म्हणसान एवढीशी मटकी कोणा पुरायची, पण आमचं खाणं बी थोडंच आहे. कसं मी आल्यापासून पोरांना वरचं चानाचून आहे, खायला आहे, केळं आहे, देशी केळं आहेत मी आणती, पाव आहेत. वडापाव राहिलाय कालचा थोडासा, ते खाणार. म्हणून आम्ही ना बचत, म्हणजे आम्ही बचत करतो कारण की आम्ही जेवणाची कदर करतो. हा आम्ही वेस्ट काय घालवत नाही. हा हे आमची बाजूवाली लई वेस्ट घालावती महिंदाईची, महिंदा फिकू फिकू देती. ती कसं चार अक्षर ती शिकली ना, म्हणून ती लई फिकून देते. मी बघितलं की काल हे आमची उंडगी वहिनी, बघा उंडगी असली म्हणून काय झाले. बघा आता हे आपली आमटी काय भारी झाली आमटी. आता ह्याला उकळायची, चांगली शिजून घ्यायची आणि चांगली रसे उतरून बघा. आणि कालवण भाकरी सांगत चुरून खायची, कांदा आणि मस्तपैकी एकदम. आता आमच्या सवर्ण मला ना तिने कुरवड्या बिरवड्या तळ्या मला बनवून ठेवल्यात, तर ते थोडेसे मला तळून देणार आहे खायला. ते सुद्धा तुम्हाला दाखवते बघा.
आता झालेली आहे मटकी, तर आता ह्याला कराय पाहिजे चांगली, कल्ल्यानंतर तुम्हाला दाखवते अजून, ठीक आहे? चांगली शिजल्यानंतर चला बघूया। हे बघा आमची सवर्ण, हे बघा मैदा चाणा, ही आमची मातुश्री। काय सांगा मातुश्रीचं तब्येत डाऊन आहे, हो निवांत बसतात आमच्या मातुश्री। आमच्या मातुश्रीचं केस पिकलं नाहीत अजून, काय राज आहे काही कळा नाही जरा। हे बघा ना आमच्या मातुश्रीचे तर थोडेसे केस पिकलेले आहेत, सगळी काहीच नाही पिकली। काय राज आहे हो मातुश्री, आमच्या मातुश्री काय खातात असं काय माहीत नाही आम्हाला, पण चला बघूया। आता कालवण शिजतंय, चांगला जाळ घालूया, ठीक आहे? चला आता ह्याला करायचंय अजून, आणि रसा करल्यानंतर तुम्हाला दाखवते अजून। चला बघा आता कालवण करते, चुलीवर जाळ आहे, चला फुकूया आपण चुलीवर। हे बघा मस्तपैकी झालेलं आहे कालवण, अजून थोडंसं करूया आणि खाताना पण एकदा व्हिडिओ काढीन। आता आपल्याला व्हिडिओ बास करते, कारण कसं आहे गावाकडे नेट नसतं ना, त्याच्यामुळे मला ना थोडं थोडं कमीच दाखवायला लागते तुम्हाला, तर तुम्ही समजू शकता। अजून ह्याला ना आमटीला शिजायचं आहे अजून बघा, ठीक आहे? आमटीला शिजायचं आहे अजून, ठीक आहे? चला बघूया तुम्हाला आमटी कशी वाटली कशी नाही नक्की करा, कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सवर्णाने माझ्यासाठी कुरवड्या केल्यात, हो कुरवड्या केल्यात माझ्यासाठी, गव्हाच्या पिठाच्या नाही गव्हाच्या आणि तांदळाच्या। हे बघा बघा भाऊचं असाव तर अशी, हा आमची बाई ना आमची भाऊजाई लई भारी। हो काय भाऊजाई बाई तुम्हाला काय दुखतंय का, हो नंदा बाळ आल्यावर तुमच्या तोंडा बारा का वाजल्या तो, इकडे बघा हो नंदा बाई, हो करपून जाऊन द्या इकडे बघा हो, तुम्हाला खुशी वाटत नाही का हो तुमच्या नंदा बाळ आल्यावर, तुमच्या तोंडावर बारा वाजल्यात। बघा बाई आमची नाही आमची सवर्णच्या तोंडावर बारा नाही वाजल्या, नाही का कशी तळून देती मला खायला। कुरव देता का, कुरव देता का ह्या तांदळाच्यात, बघा तेल काल चांगलं तेल, तिने मला बनवून ठेवले, आता मुंबईला घेऊन जाणार आहे मी, एक एक टाकायच्या दोन दोन टाकायच्या बाई। बघा बघा लय मस्त तळते बाबा आमचे सवर्णबाई, सुगरण वहिनी आहे माझी सुगरण, हो कुरवड्या पापड्या सगळं करून ठेवल्या बाई माझ्या बाईनी, असं तळल्या तिने माझ्या माझ्याने मला बघ तळल्यात, कसं तळल्या वय होय आम्ही आलो म्हणून तळल्या वय। चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की शेअर करा लाईक करा। सवर्णाबाई तुमच्या काय इच्छा आहे तो, सासूबाई का तिथं बसल्या तशा, सवर्णाबाई तुमच्या काय मनात इच्छा आहे तो सांगा जरा, तुम्हाला फोन नाही म्हणून तुम्ही युट्यूबचं चॅनल खोललं नाही ना, कोई बात नाही आपण तुम्हाला लवकर आपण तुम्हाला एक फोन घेऊन देऊया, आमच्या सवर्णाकडे फोनच नाही हो, आता ते तुम्हाला मस्तपैकी गावरान रेसिपी दाखवीन एकदम, हां पण जाऊन द्या आता कोई बात नाही। चला ओके बाय, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की शेअर करायला विसरू नका। वाव वंडरफुल, आमच्या सवर्णाने मला काय तळले, वापा खाऊन बघा बाई बस कर।